भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे. त्याअंतर्गत तालुक्यातील बेलवली आणि वारदोली येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून रस्ता काँक्रीटीकरण आणि शाळा दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. तब्बल 22 लाख रुपयांच्या विकास कामांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून पनवेल तालुक्यातील वारदोली बेलवली ग्रुपग्राम पंचायत हद्दीतील बेलवली येथे 10 लाख रुपयांच्या निधीमधून रस्त्याचे काँक्रीटीकरण, 8 लाख रुपयांच्या निधीमधून वारदोली येथे मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि 4 लाख रुपयांच्या निधीमधून वारदोली येथे शाळा दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवामोर्चा पनवेल तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, सरपंच संगीता भूतांबरा, उपसरपंच जितेंद्र बताले, भाजपचे गाव अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिनेश पाटील, हेमंत तांडेल, अनंता पवार, राम भवर, नारायण भूपी, नारायण म्हात्रे, बबन पवार, अरुण पवार, नथुराम पवार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.